आपल्या सोबत मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आहेत. सर, ज्या पद्धतीची आज निवड झालेली आहे, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. निश्चितपणाने दोघाही कार्याध्यक्ष जर प्रफुल्लभाई आणि सुप्रियाजांचं मी आपल्याद्वारे या ठिकाणी अभिनंदन करतो. एक चांगला निर्णय त्या ठिकाणी झाला. काही दिवसापूर्वी पवारसाहेबांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव त्या ठिकाणी साहेबांनी निर्णय फिरवला होता. त्याच वेळेला आम्हाला साधारण साहेबांच्या बोलण्यामधून एक जाणवलं होतं की सगळ्याच गोष्टी साहेबांच्या वयाच्या मानाने त्यांच्या आलेल्या मर्यादा बघता संपूर्ण महाराष्ट्रात जर फिरायचं असेल, साहेबांवर देशाची जबाबदारी सुद्धा आलेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण एकंदरीत जर बघितलं तर आता निवडणुकीच्या तोंडावरती साहेबांना मदत व्हावी ह्या उद्देशाने आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील ह्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कार्य करताना बळ देण्याचं काम आदरणीय प्रवासाच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर ते मागच्या वेळेसच ही नियुक्ती होणार अशा पद्धतीची देखील चर्चा होती, मात्र आज ही नियुक्ती जाहीर केलेली आहे. आज वर्धापन दिनाचा देखील दिवस आहे. निश्चितपणाने 24वं वर्ष पूर्ण झालं आहे आणि आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतो आहे. सकाळीच आदरणीय ताई आणि जयंत पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झेंडावंदन महाराष्ट्र आणि मुंबईच्या ऑफिसमध्ये आम्ही केलं आणि आम्ही एक चांगल्या वातावरणात, आज आम्हाला माहीत नव्हतं वास्तविक सकाळीच काही जणांनी लाडू वाटले, त्यावेळेला जयंत पाटील साहेब म्हणाले सुद्धा की हे लाडू विधानसभा आणि निवडणुकीमध्ये आम्हाला जास्त प्रमाणात वाटायला लागेल मिळतील अशा पद्धतीचं निवडणूक व्हायला पाहिजे. आम्हाला आज या लाडू जे वाटले ते कमीत कमी आज चांगली बातमी त्या निमित्तानं या लाडू वाटपाच्या निमित्तानं आम्हाला आत्ताच मिळाली आणि म्हणून जयंत पाटील साहेब आणि असतील आणि आम्हा सर्वांना त्या ठिकाणी या बातमीने आनंद झालेलाच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम या निर्णयामुळे निश्चितपणाने होईल. एकंदरीतच आपण पाहतोय सर्व कार्यकर्त्यांकडून आजच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त होताना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये हे सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. स्वतः जयंत पाटील काही वेळामध्येच माध्यमांशी चर्चा देखील करणार आहेत, कार्यकर्त्यांशी देखील बातचीत करणार आहोत. खरं तर पक्षाच्या स्थापनेपासून तुम्ही सोबत आहात, काय तुमचं म्हणणं आहे? आज सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केलं, प्रफुल्ल पटेलांना देखील कार्याध्यक्ष. मी तुम्हाला त्या दिवशीच बोललो होतो, सकाळी तुम्ही माझी बाईक घेतली की आजचा निर्णय मी त्या दिवशी तुम्हाला सांगितला होता की आजचा जो निर्णय झाला आज आमचा दिवाळीपेक्षा आता.